राज्यात यावर्षी जानेवारी ते मे महिन्यादरम्यान झालेल्या अवेळी पावसामुळे 2,91,433 हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं असून राज्य सरकारनं यासाठी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. त्याचं वितरण येत्या 15 जुलैपर्यंत करण्यात येईल अशी माहिती मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री अनिल पाटील यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात आज विधानसभेत दिली. याआधी आजवर केवळ 24 कोटींची भरपाई दिली गेली असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. राज्याच्या नवीन वाळू धोरणात आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याची कबुली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात वर्षानुवर्ष चालत आलेल्या वाळूच्या सडलेल्या यंत्रणेमुळे अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही असं ते म्हणाले.